काद्या कली शंकर ना लोकांना प्यायला पाणी नाही रागला असेल हे 200 फुल होईल ना काय झालं फेमस मत झालं तुम्ही ओळख दाखवणार नाही पहिला हॅलो गाइस तो कैसे सब बढ़िया ना सब चंगा सी तो हम एक जगह पे जा रहे हैं ऐसे ऑफ रोडिंग के लिए देखो रास्ते पे एकदम सही से चुने हैं हमने एकदम ऐसे रास्ते पे जा रहे हैं जैसे यहाँ पे गाड़ी पंचर हुई तो समझ लेना क्या करना पड़ेगा मुझे तो दिक्कत है थोड़ी सी पर क्या ही करें मज़े करेंगे बारिश के टाइम पर भी ऐसा ही सीन करेंगे मज़ा आएगा पिछले वाले ब्लॉग में आप सभी ने देखा होगा ऑडियो का थोड़ा सा चक्कर था वाले ब्लॉग में भी हम ट्राई करेंगे वो ऑडियो का सलूशन निकालने का ऑडियो भी चंगा आ रहा है खाली मुझे ये याद रखना पड़ेगा कि ज़्यादा ज़ोर से फूलना नहीं है एक्साइटमेंट में मैं कभी कभी बहुत ज़ोर से चिल्ला लेता हूँ तो ये रास्ते देख रहे हो ना ये रास्तों का मज़ा लो भाई मेरे लिए तो तकलीफ है चलाने के लिए पर क्या ही करेंगे ओके भाई तो अभी थोड़ा सा इस वाले ब्लॉग में आपको ऑडियो का टेंशन नहीं होगा तो अभी हम जा रहे हैं बदलापुर टू कुंडेश्वर पर रास्ते थोड़े अलग है सिटी से रास्ते जाते हैं वो एकदम अच्छे रास्ते हमने गांव के रास्ते चुने हैं जिनमें से हम थोड़ा सा स्ट्रगल करके जाएंगे तो मज़ा आएगा लो ये मज़े लो रास्तों का मज़ा लो ऐसे कुछ शिफ्टी विफ्टी की है इधर मोबाइल निकाल कर फ़ोन करना ना बहुत तकलीफ होती है यार कर रहा हूँ मैं सेकेंड हैंड मोबाइल का जुगाड़ मेरे पास एक आईफोन 6 पड़ा है और उसका डिस्प्ले गया है और उनका ही करते कुछ ट्रॉफिक वाले तुला बघून अडवत ना वाटतं मला बघून अडवतं नाही हे सगळं घेतलंय जो वरती जो चिटकवला ना तो चीन माउंट वगैरह सगळा वेगवेगळा आहे पण तो कलर मी सेम घेतला ना त्यामुळे तो वाटत नाही मस्त आहे रे हेल्मेट अरे पैसे लावले आता काय पैसा सेम तुला गाडी चालवत येते का हां तो बाईक येते मग अजून कुठली गाडी चालवतो म्हणजे कार नाही मी आता शिकलोय मी हफ्ता आला बाईक शिकलोय आपरे डू डू अल्ट्रॉन हां तुझी बॉडी एवढी कमी का होत चालली अरे आता थोडी वाढत चालली जिमला आते म्हणून जिमला किती दिवस झाले जातो म्हणजे दोन हफ्ते झाले वा 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 हे काय आहेत रे हे सगळं दिसतंय हे डोंगर काय आहेत पण हे किल्ले आहेत बोलतात नाही पण ते काय आहेत ती पर्वत रांग ती काय सह्याद्री येत आहे हां तेच विचारतोय बोला ते माहित आहे की नाही तुला विचारत होतो अरे आम्ही तिकडे ना तेव्हा पॉइंट वरना 27 किल्ले दिसतात बोलतात इकडे ते लिहिलंय नागिनच्या त्या बोर्ड वर 27 किल्ले दिसतात दहा तर असे नाही बघत अगं समुद्राचं पाणी आहे का नाही नाही इकडे पण मजबूत गहाण फाट पडली असते इकडे आता पाणी ना म्हणून नाही पावसाळ्यात अख्खी दुनिया इकडेच असते यश फार्म वाह इकडे आम्ही पहिले कॉलेजची आठवण इकडे फार आहेत कॉलेज टाईममध्ये बरंच काही गोष्टी केलेल्या आम्ही इकडे पंक वगैरे मारून असा इकडे यायची मजा करायची इलेक्ट्रॉनिक बाईक नाव नाही माहिती वेलेट का वेलेट काहीतरी आहे तर ओम श्री कोटेश्वर ग्रामस्थ म्हणतो बहुत स्वागत करत आहेत वा वा रस्ते सगळे झाले होते रस्ते तर सगळे खराब होते मागच्या रस्त्याने हायड्रोच्या दोन तरी मारू ना डिमांड बसला आहे काय बोलणार पण नाही पाद्या गाडी होईल ना माहिती काय झालं का स्पीड ब्रेकर टाकलेत मस्त
वा पांजरे रस्ता खराब लागला आपल्याला रस्ता खराब जांभीमला जायला काही आतमध्ये जागा नाही वाटत अरे भारी ना कॅम्पिंग बिम्पिंग माझा विचार चाललाय ते कॅम्पिंगचा तो तंबू असतो तो तंबू घ्यायचा पण कॅम्पिंगला जाणार कुठं आपण अरे अजून एक आम्ही इकडं गेलेलो नंतर धबधबा तो पण एक भारी झालेला आमचा कुछ तुमने कहा कुछ मैंने कहा पांडू पिक्चर मी थिएटरला जाऊन बघितला आहे तू कुठं बघितलास पावसाळ्यात तर पूर्ण भरलेला असतो नाही तर रश्या बिश्या बांधतात पोरांना जाऊन देत नाही कोणाला जाऊन देत नाही पोलीस बिलीस असतात आता पोलीस बिलीस कमी असतात की पहिले नव्हतं आम्ही जेव्हा कॉलेज होतो ना जाण्यावेळी काहीच नव्हते आम्ही जिथून कॉलेज सोडलं तिथून बंद झाला तरी बरेच लोक इथले येतात ना जोलचे लोक मी तू उड्या मारतात या धबधबे वरती वरती पप्पा मोर्या इथे लोक किस केले तर मित्रांनो असा हा कोंडेश्वरचा मौसम बघितला असेल बऱ्याच लोक कोंडेश्वरचे बघितला असेल आम्ही जास्त मग दाखवतो आता एवढ्याला आलं होतं हा पोतदारला जातो ना रस्ता आपण इकडून काय आलो इकडून काय आलो आपण कुठे तू येतो काय क्रिकेट बघायला तू येतो मग अरे हा पुदिना वाला आहे पण ते पायनॅपल वाला भेटायचा तो कुठे गेला इथं होत ना इथं होत ना पायनॅपल ज्यूस मग कुठे असतो दुसरा कुठे बस मग कुठे कुठे घर वय कमाल आहे बाबा कमाल आहे हरवाई तर संपली इकडून गेलो तर 13-14 किलोमीटर आहे इकडून गेलो तर 15-16 नाही जास्त येते बरोबर पण जुज कुठे वेर ज्यूस कुठे ज्यूस पुण्यात आहेत का पण